तर नमस्कार मित्रांनो, मी 75 डेच्या हार्ट चॅलेंजसाठी आज माझा पहिला दिवस आहे आणि त्यासाठी मी 5 वाजता उठलोय. आता आपल्याला जिमला जायचं आहे आणि रनिंगला पण जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर पुढचं काय असेल ते नियोजन. तर चला आता आपण पुढच्या कार्याला जाऊया. तर मॉर्निंगला सगळी फिरायला लोक येतात आणि मी सुद्धा आज लई दिवसानंतर चाललोय. तर चला जवळपास 2 किलोमीटर कंटिन्यू रनिंग केले आणि पाय असलं भरल्यात नको वाटले. पहिल्याच दिवशी कंटिन्यू 2 किलोमीटर रनिंग हार्ड. तर फायनली फर्स्ट डेचा माझा वर्कआउट झाला आहे आणि आता थरथर कापा लागले आहे कारण सगळी एनर्जी होती ती सगळी संपली. आता पहिला घरा जाऊन आंघोळ वगैरे करायचं आणि आजचं सगळं नियोजन टाइम टेबलनुसार. तर चला तर मग. तर मित्रांनो, पोहायला आपल्याला जायचं आहे कारण गावातली पोरं पण जातात सकाळ सकाळी, हे मला माहितीच नव्हते. म्हणजे जर माहित असतं तर मी आधीपासूनच गेलो असतो. तरी पण आता जायचं आहे. तर चला. अरे बाबा, जाऊया आपण आता पोहायला जायचं. अरे बाबा, चावी गाडी घेत आहे. गार नाही, 2 मिनिटं पाणी थांबला की ऊन लागत. ऊन होते गार हावला चालू सांग. बटरफ्लाय बटर. तर मित्रांनो, मी आता पोहून वगैरे आलोय आणि येत्या वेळी व्हिडिओ करायचा होता, तोपर्यंत स्टोरेज फुल, त्यामुळं काय करता जाऊ नये. मग आता सरळ घरी आले आणि नाश्ता वगैरे सगळं केलाय. नाश्ता म्हणजे प्रॉपर डाएट. आणि हां, ज्योतिबाची यात्रा झाल्यानंतर देवाला जाऊन आलो की नाही ती एक देव माघारी पाठवण्याची एक प्रथा आहे फार वर्षापूर्वीपासून, त्याची पूजा करावी लागते परत रिटर्नची. ते आपल्याला आता करायची आहे आणि चला तिकडे जा. तर फायनली पूजा वगैरे झालेली आहे आमची आणि आता जेवणाचा कार्यक्रम झाला आहे घरी आमच्या तिथं. तर सध्या मला इथे केले कारण ते डाएटनुसार करायचं आहे आणि आज पहिलाच दिवस असल्यामुळे पोळ्या वगैरे तिथे केल्यात पण कंट्रोल करावं लागेल. तर मला घरातली काय घरात बसू देत नाही, ताणले देवाच्या पाया पडायला. आणि अंबाबाईला आज पाया पडा आम्ही आले. एक म्हणता म्हणता 2 देव आणि आता आलोय घरात आणि भूक तर जाम लागल्या. आज जेवणाच्या ऑफर 2 ठिकाणी आहे भयानक. तर काय आज काय म्हणतात ना. तर माझं आता दुपारचं जेवण चालू आहे. व्हिडिओ लावलेला अपलोडला, खरं ढगाळ वातावरण आलं, नेटवर्कच नाही, एक तास झालं चालूच आहे. तरी मी म्हटलं व्हिडिओ का अपलोड होणार नाही. तर विषय असा आहे की आता पावसाचं वातावरण झालं भयानक, म्हणजे भयानक काय. मग पहिला पाऊस सीझनचा पडतोय काय माहीत नाही आणि पडला तर थोडं भिजायचं, आपण एन्जॉय करायचा आणि पाठीमध्ये जरा असं कचरा आहे ते पेटूया, नाही भिजला की परत पेटणार नाही. मम्मी पेटू
कडमडपणा केल्याशिवाय जमत नाही, कडमडपणा करायच लागते. पाऊस आलेला आहे, मला दाखवतो. पाऊस आलाय, पाऊस चढ चढ वरती घरा जा. आता लाईट गेल्या, त्याच्यामुळे आमचं काम सगळे तटले. एवढं गरम वाजत दुपारी, भयानक म्हणजे भयानक. आणि आता वारं सुटले मस्त तिथे, मस्त 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 वाटायला आता. आणि पाऊस पण यायला लागलाय. वेदांचा आवाज लय मोठ्याने व्हायला लागलाय. आणि मी सगळ्यात पहिला म्हणजे माझा लॅपटॉप झापून ठेवला, कारण पाणी डबकाल म्हणून. वारं अडवलेलं आहे, पाऊस इकडे येतो, इकडे येतोय, कुठल्या पण येतोय. त्यामुळं म्हटलं आता झाकून ठेवलेलं बरं. या वर्षी मला वाटते आंब्याचा सीझन मिळणारच नाही, कारण आंब नाहीतच अजिबात. कारण असा पाऊस वीज पडायला लागला, सगळं खराबच होऊन जाणार. ते खायला पण मिळणार नाही, काहीच नाही. वातावरण क्लिअर झाले, खरं पावसाचं काय सांगता येत नाही, परत पण येऊ शकते. 2 ते 2.5 मिनिटं सुद्धा महिने तोपर्यंत परत पाऊस आलाय माग. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आम्ही आज गेलतो पवायला सकाळी सकाळी, गाडी घेऊन गेलतो. आता त्याच रोडला उद्या जाता येत नाही गाडी घेऊन, एवढा चिखल असणार आहे तिथे. आणि उद्या पोहायला जाते का नाही माहीत नाही, पण मी तर जाणार. पोरांचं काय माहीत नाही, मला जायलाच पाहिजे. कारण एकदा सवय लागली की लागली, एकदा घरात राहिली परत काय पोहाय जायत नाही. तर मित्रांनो, आज माझा पहिला डे कम्प्लीट होतोय जवळपास. आणि मी भाजी भाकरी आणि सॅलेड असा प्रकार जेवणाचा आहे माझा. आणि आज कम्प्लीट झालेला आहे, कम्प्लिटली कम्प्लीट झालेला आहे पहिला दिवस तरी. आणि पाणी पण जवळपास फक्त 200 ते 300 मिली उरले माझ्याकडं 4 लिटरमधलं. अजून एक टास्क राहिला आहे, 10 पेजेस ऑफ डे. सकाळपासून वाचलेलंच नाही मी, कम्प्युटर बसलोय. तर आपल्याला 10 पानं वाचायचे कुठल्याही परिस्थितीत, आता जेवण केले की वाचायचे आपल्याला. अशा तऱ्हेनं माझा पहिला दिवस कम्प्लीट होतोय. आणि असंच सितन पुढचे 74 डेज कम्प्लीट व्हावं अशीच अपेक्षा आहे माझ्याकडून स्वतःची. आणि तर चला तर मग उद्या भेटू. बाय बाय.